अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने आज कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते। जामनेर शहरातील काही शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देत आज त्यांचे कार्यालयीन कामकाज बंद ठेवले होते। जामनेर न्यू इंग्लिश स्कूल मधील कर्मचाऱ्यांनी आज त्यांचे कामकाज बंद ठेवल्यामुळे शाळेला आज जणू अघोषित सुट्टी असल्याचे जाणवत होते। तर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांचे कामकाज बंद ठेवत आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना सादर केले। याबरोबरच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सुद्धा काही कर्मचारी आज या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। त्या दृष्टीने आमच्या जामनेर तहसील कार्यालयातील संपूर्ण कर्मचारी इथे संपात सहभागी झालेले आहेत। त्याचप्रमाणे जामनेर तालुका तलाठी व मंडळाधिकारी या संघटनेचे पण सर्व कर्मचारी संपात सहभागी आहेत। 3 दिवसाचा हा संप आहे, 7 तारीख ते 9 तारखेपर्यंत। राज्य शासन जोवर आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हा संप 3 दिवस चालू ठेवणार आहेच। मागण्या आमच्या अशा आहे की व 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2016 पासून लागू करणे, त्यानंतर औषधाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे सर्व कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे केंद्राप्रमाणे मागे भत्ता थकबाकीसह रोखीनं त्वरित मिळावा, तसेच आठवड्याचा कालावधी हा 5 दिवसांचा असावा। महिला कर्मचारी जे असतील त्यांना 2 वर्षाची बालसंगोपन रजा मंजूर करणे आणि रिक्त पदे त्वरित भरणे, तसेच अनुकंप भरती विनाअट सुरू करणे, अशा अनेक आमच्या मागण्या आहेत। त्या शासनाला त्वरित पूर्ण कराव्या, त्यासाठी मी ते संपात सहभागी झालो आहोत। आमच्या या संपामुळे तमाम जनतेची होणारी गैरसोय, त्यामुळे आम्ही सर्व जनतेचे नागरिकांचे दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्व जनतेने आम्हाला खूप सहकार्य करावं अशी अपेक्षा ठेवतो। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा 3 दिवस संप आहे, 7, 8 आणि 9। त्यामध्ये तहसील जामनेर येथील सर्व कर्मचारी, त्यानंतर सर्व तलाठी सहभागी झालेलो आहोत। आमच्या सर्वांच्या ह्या मागण्या आहेत की 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात याव्या, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह रोखीने त्वरित द्या आणि त्याचप्रमाणे 5 दिवसांचा आठवडा करा आणि निवृत्तीचे वय 60 करा, महिला कर्मचाऱ्यांना 2 वर्षाची बालसंगोपनाची रजा मंजूर करा, रिक्त पदे त्वरित भरा, याप्रमाणे आमच्या सर्वांच्या मागण्या। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।